गेल्या 10 दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करावे यासाठी सर्व एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. आज 10 दिवस उलटले तरीही सरकारची यावर काहीही भूमिका नाही म्हणून बीडमधील आंदोलन आणखी पेटताना दिसतंय. बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आता अर्धनग्न होऊन या आंदोलनास एक नवं वळण दिलं आहे. सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करता येत नाही यास निषेध म्हणून सर्व कर्मचारी रस्त्यावर अर्धनग्न आंदोलन करताना दिसत आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा आणि आमच्या या आंदोलनात आम्हा साथ द्यावी अशा मागण्या यावेळी बीड आगारातील कर्मचाऱ्यांनी केल्या. आज आमच्या आंदोलनाचा 10वा दिवस आहे. प्रशासनाने आणि शासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शासनाच्या म्हणण्यानुसार एसटी महामंडळ शासनामध्ये विलीनी करता येत नाही. हां, त्याच्या निषेधार्थ आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं, तरी पण सरकार जाग येत नाही. आणि विनंती आहे सरकारकडं की बाबा लवकरात लवकर आमच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं एवढंच. प्रशासन करताना पाहायला मिळतं नाही सर, प्रशासनामार्फत चुकीची माहिती संभ्रम निर्माण केला जातो की बाबा जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये दुविधा तयार व्हावं की बाबा यांनी पण नोकरीला जावं अशा हिशोबाने. आणि ज्यांनी कुणी म्हणजे माहिती दिलेली आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिलेली, कर्मचाऱ्यांनी दिलेली नाही. ग्राउंड फ्लोअरवरून तुम्हाला माहिती कळलेली नाही सर, चुकीची माहिती आहे, साफ चुकीची. आणि प्रशासन आणखीनही याच्यावर मार्ग काढायला तयार नाही. आणि आमची एकच मागणी आहे की राज्य शासनात विलीनीकरण केलं पाहिजे. आणि सकाळी आम्ही सर्व चालक वाहक इथे अर्धनग्न बी म्हणता येणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यांना काय सांगा तुम्ही सरकारकडे काय? हां, जरी त्यांना जरी आणलं तरी त्यांना बी त्यांचं भवितव्य, आज आमचेच अंधारात संसार चालू आहेत, तर त्यांनाही त्यांना जर उज्ज्वल भवितव्य करायचं असेल तर त्यांनी आम्हाला साथ देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी रुजू जरी झालं तरी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आमची अपेक्षा आहे.